सभागृहामध्ये जे कोणी सदस्य तिथे येतात त्यांना त्यांच्या मतदारसंघामधले त्यांच्या एरियामधले महाराष्ट्रामधले विषय मांडायचे असतात आणि सभागृहामध्ये क्वेश्चन आन्सरचा विषय असतो आणि त्यामध्ये आम्ही आमचे प्रश्न मांडायचा प्रयत्न करत होतो. आता जे कोणी तालिका सभापती होते ते अतिशय म्हणजे आता एवढे वर्ष झाले आम्ही पण सभागृहामध्ये आहे कधी ह्या प्रकारची ट्रीटमेंट कोणी दिली नाही. माझ्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना त्यांनी बोलू दिलं आणि मलाच मात्र ते बोलायला मनाई करत होते. आता त्यांची काय खुन्नस आहे त्यांना कोणी काय सांगितलेलं आहे कारण कुणास ठाऊक. पण एकीकडे तुम्ही लाडकी बहीण म्हणतात आणि दुसरीकडे सभागृहामध्ये असणाऱ्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांना म्हणजे कोणत्याही पक्षाचे असलो त्यांना अंडर एस्टिमेटच करतात आणि त्यांना बोलण्यासाठी त्या ठिकाणी चान्स देत नाही. म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तीला जर त्या ठिकाणी प्रश्न मांडू देत नाही म्हणून माझी चिडचिड झाली आणि मला गैरवरून आलं तर बाकींच्या महिलांचं काय होत असेल. मी तरी आक्रमक आहे, मी तरी बोलून घेते, मला जे करायचं आहे ते मी करवून घेते. पण ही पद्धत नाही ना, ही पद्धत नाही आहे त्या सभागृहाची. त्या सभागृहाचं एक विशिष्ट स्टँडर्डनी तो सभागृह आत्तापर्यंत राहत आलेला आहे. आम्ही 2009 काँग्रेसचं सरकार होतं, त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, सगळे खेळीमेळीने सगळं काही सुरू राहायचं. आता मागच्या वेळेला पण BJP सरकार होतं तरी ह्या प्रकारची खुन्नस कोणी केली नाही. पण आता जे काही सरकार आलेलं आहे ते बिलकुल द्वेषानं आमच्याकडे बघतं आणि आमचे विषय असो आम्ही दिलेले पत्र असो त्या ठिकाणी कामं करायचे नाही असं ते लोक ठरवतात. अशाने काय होत नसतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.